गुलबर्गा डिस्ट्रिक्ट तालुका आलंद हिरोली विलेज के रहने वाले वित्तल वार्डेट शांतप्पा नामी सीआईएसएफ के जवान आतंकवादी हमले में सीने पर दो गोलियां खाने के बाद मौत के मुंह से वापस आने पर हिरोली विलेज के लोगों ने इस जवान का ग्रैंड वेलकम किया है। यह आतंकवादी हमला 22 अप्रैल को जम्मू के सुंजवान विलेज में सुबह 4 बजे के करीब हुआ था, जिसमें एक एएसआई जवान की मौत हुई और दो कांस्टेबल जख्मी हुए थे। हमारे बस पे हमला हुआ और उसका हमारे लोगों ने बहुत बहादुरी से सामना किया और उसका सामना करते हुए हमारे एक एएसआई एसपी पटेल साहब की शहादत हो गई है और एक हमारे कांस्टेबल विट्ठल वो थोड़ा ग्रीवसली इंजर्ड है, लेकिन बाकी लोगों ने पूरी बहादुरी से उसका सामना किया, रिटेलिएट किया। उसकी वजह से शायद जो एक बहुत बड़ी साजिश होने वाली थी, बाकी सिक्योरिटी फोर्सेस के साथ मिलकर के, लोकल पुलिस के साथ मिलकर के, हम उसे नाकाम करने में कामयाब। और आधा घंटा चली इस लड़ाई में दो आतंकवादियों को भी मार गिराया गया है। जख्मी कांस्टेबल्स का जम्मू के हॉस्पिटल में इलाज करवाया गया। हालात बेहतर होने पर इन्हें अपने घर वापस भेज दिया गया। गुलबर्गा डिस्ट्रिक्ट तालुका आलंद हिरोली विलेज के रहने वाले वित्तल शांतप्पा वापस अपने गांव पहुंचे तो वहां का मंजर देखने लायक था। तमाम गांव वाले ग्रैंड वेलकम कर इस जवान की हिम्मत की दाद देते हुए देश के लिए आतंकवादियों से लड़ अपनी जान की बाजी लगाकर इस गांव का नाम रोशन करने पर शुक्रिया अदा किया गया है। गाँव वापस आने के कुछ दिन बाद दोबारा वित्तल शांतप्पा की तबीयत नासाज हुई और इन्हें गुलबर्गा शहर के एएसएम मल्टी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल में एडमिट करवाया गया, जहां एएसएम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल के एडमिनिस्ट्रेशन और डॉक्टर्स ने इनका काफ़ी बेहतर इलाज किया है। 22 अप्रैल को हुए आतंकवादी हमले का सीसीटीवी फुटेज भी सामने आया है, जिसमें आप देख सकते हैं किस तरह आतंकवादी लगातार गोलियों और बम से हमला कर रहे थे। इस बस में कुल 40 के करीब जवान मौजूद थे। आतंकवादी सबको जान से मारने की फिराक में हमला किए, पर हमारे देश के जवानों ने डटकर मुकाबला किया और दो आतंकवादियों को मार गिराया है। अपने सीने पर दो गोली खाने के बावजूद मौत के मुंह से वापस आए वित्तल शांतप्पा को एएसएम हॉस्पिटल के मैनेजमेंट और डॉक्टर्स ने एएसएम मल्टी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल की जानिब से मुबारकबाद देते हुए गुलबर्गा हेडलाइंस के जरिए कहा, वित्तल शांतप्पा ने आतंकवादियों का मुकाबला कर पूरे गुलबर्गा डिस्ट्रिक्ट का नाम रोशन किया है। आज एएसएम हॉस्पिटल में मैं बड़ी प्राउडली और एक खुशी के साथ ये बात कहना चाहूँगा, विट्ठल वाड़ेद जो हिरुल सीएसएफ जवान जो हमारे हिरुल वाड़ी हिरुल डिस्ट्रिक्ट आलंद तालुका से बिलोंग करते हैं, जो सीएसएफ जवान है जिसकी पोस्टिंग जम्मू में थी अप्रैल 22 को रात में अर्ली मॉर्निंग सुबह 3 बजे इनके कैंप पे जो बस इनको लेके जा रहे थे उस पर अटैक हुआ, जिसमें 40 जवान थे, इनमें 3 जवान जो बस में चढ़ रहे थे उन पे अटैक हुआ। तो ये 3 जवान में से एक जो हमारे विट्ठल साहब थे और एक इनके सीनियर थे जो ग्रेनाइट के हादसे से मर गए। विट्ठल साहब को 2 गोली जो बुलेट्स लगे हैं चेस्ट पे लेफ्ट साइड पे जो आर पार हुए हैं, जिनका बहुत सीरियस कंडीशन था। उस कंडीशन में भी इन्होंने आधे घंटे से ज़्यादा उस टेररिस्ट के मुकाबला करते हुए अपने पूरे बस के जो साथी हैं उनको बचा कर, जब तक वो पूरी मिलिट्री आई नहीं तब तक इन्होंने 2-3 लोग उसका विट्ठल साहब और साथी इनके और टेररिस्ट का मुकाबला करके उस पूरे दूसरे जवान हैं उनकी जान बचाए। इस वजह से इनकी सीरियस कंडीशन की वजह से जम्मू में ही इनका कुछ 20-25 दिन के ऊपर इलाज हुआ है। वहाँ पे इनकी कंडीशन ठीक होने के बाद गुलबर्गा शिफ्ट किए, घर पे गए उनके, वहाँ पे कुछ दिन रहने के बाद फिर से उनको कुछ प्रॉब्लम्स डेवलप हो रहे थे चेस्ट में, जो हमारे डॉक्टर बसवराज जीटी सर के अंडर में इनका गुलबर्गा में हमारे एएसएम हॉस्पिटल में ट्रीटमेंट हुआ है। अभी
माशाल्लाह अभी उनके सेहत वगैरह से सब ठीक है। मैं हमारे हॉस्पिटल के तरफ से, डॉक्टर साहब की तरफ से, पूरे स्टाफ की तरफ से इनको अब उनकी सेहत के लिए दुआ करता हूँ। अल्लाह ताला उनको अच्छी सेहत दे और उनकी सर्विस में वो ऐसे ही मुकाबला करते हुए और आगे बढ़े, हम सब की ये दुआ है उनके साथ। मैं अल्लाह ताला से शुक्र अदा करता हूँ कि ऐसे जवानों को वो रखे और उनको उनकी सेहत और सलामती की दुआ करता हूँ। नसर विठल तंदे चंदप्पवाड़े मूलत हिरोली ग्राम आलन तालूकिन गुलबर्ग निवासी नानु सी आई एफ नल कॉन्स्टेबल आगे कार्यनिर्वहिसुत्तिद्देने। नन्न कार्यनिर्वहिसुवल्लि छत्तीसगढ़ नन्न ओंदु कार्यनिर्वहिसुवंत स्थल अल्लिंद ननगे तात्कालिकवागि ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಕರ್ತವ್ಯ ನಿರ್ವಹಿಸಲು ನಿಯೋಜನೆಗೊಂಡಿದ್ದು 22/4/2022 ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಕಾರ್ಯನಿರತ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಸಮಯ 3:45 ಒಂದು ಹೇಡಿ ಆತಂಕವಾದಿಗಳು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ದಾಳಿಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಆ ದಾಳಿಗೆ ಪ್ರತಿದಾಳಿಯಾಗಿ ನಾವು ಕೂಡ ಒಂದು ಆತಂಕವಾದಿಗಳನ್ನು ಸದೆಬಡಿಯುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಆ ಒಂದು ದಾಳಿಯಲ್ಲಿ ನನಗೆ ನನ್ನ ಎದೆಯ ಒಂದು ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ 2 ಗುಂಡುಗಳನ್ನು ತಾಗಿ ನಾನು ತೀವ್ರವಾಗಿ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದು ಹಾಗೂ ನನ್ನನ್ನು ಜಮ್ಮು ಒಂದು ಸಮೀಪದ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ನಮ್ಮ ಒಂದು ಸಹಚರರು ಅಲ್ಲಿ ಒಯ್ದು ನನ್ನನ್ನು ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ಕೊಡಿಸುತ್ತಾರೆ. 30 ದಿನಗಳ ಕಾಲ ನಾನು ICUನಲ್ಲಿ ಒಂದು ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಮತ್ತೆ ಒಂದು ನನ್ನ ಒಂದು ಉತ್ತಮವಾದಂಥ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ನೀಡಿ ನನ್ನ ಮರಳಿ ನನ್ನ ಊರಿಗೆ 25 ಮೇ ನನಗೆ ಮರಳಿ ಬರುತ್ತೇನೆ. ಬಂದ ತಕ್ಷಣ ಮತ್ತೆ 4-5 ದಿನಗಳ ಕಾಲ ನನ್ನ ಒಂದು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನನ್ನನ್ನು ಉಪಚಾರ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಮುಂದೆ ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಮತ್ತೆ ನೋವು ಕಾಣಿಸಿಕೊಂಡಾಗ ನಾನು ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯ ASM ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ದಾಖಲಾಗುತ್ತೇನೆ. ಈ ಒಂದು ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಎಲ್ಲ ಒಂದು ವೈದ್ಯರು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು ನನ್ನನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಉಪಚಾರ ಮಾಡಿ ನನ್ನನ್ನು ಮತ್ತಷ್ಟು ಒಂದು ದೇಶದ ಕಾಯಲು ಸದೃಢವಾಗಿ ನನ್ನನ್ನು ಉಪಚಾರ ಮಾಡಿ ಮತ್ತಷ್ಟು ಒಂದು ನನ್ನ ಒಂದು ಶರೀರವನ್ನು ಬಲಪಡಿಸಲು ನನಗೆ ಉತ್ತಮವಾದಂಥ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ನನಗೆ ಸಹಕರಿಸುತ್ತಾರೆ. ಅವರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ತುಂಬ ಹೃದಯ ಧನ್ಯವಾದಗಳು. ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಬಸವರಾಜ್ ಜಿಟಿ, ಫಿಸಿಷಿಯನ್ ASM ಹಾಸ್ಪಿಟಲಿಂದ. ನಮ್ಮದು ಆಳಂದ ತಾಲೂಕಿನ ಹಿರೋಳಿ ಗ್ರಾಮದ ವಿಠಲ್ ವಾಡೆ CSF ಪ್ಯಾರಾಮಿಲಿಟ್ರಿ ಜವಾನ್ ಅವರು. ಅವರು 22 ಏಪ್ರಿಲ್ ಜಮ್ಮುವಲ್ಲಿ ಕಾರ್ಯನಿರತವರಾಗಿ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಟೆರರಿಸ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಆದಾಗ ಅವರಿಗೆ 2 ಬುಲೆಟ್ ಹತ್ತಿಬಿಟ್ಟು ಆಮೇಲೆ ಗ್ರೆನೇಡ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಅವರು ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಆಗಿ ಹಾಫ್ ಆನ್ ಅವರು ಟೆರರಿಸ್ಟ್ ಜೊತೆ, ಆತಂಕವಾದಿಗಳ ಜೊತೆ ಬಿಟ್ಟು ಬಿಡದೆ ಫೈಟ್ ಮಾಡಿ ಅದಾದಮೇಲೆ ಹಾಫ್ ಆನ್ ಅವರ್ ಆದಮೇಲೆ ಅವರಿಗೆ ಜಮ್ಮುವಿನ ಮಲ್ಟಿ ಸೂಪರ್ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ಅವರು ICUಯಲ್ಲಿ ಸತತವಾಗಿ ಒಂದು 30 ದಿನಗಳ ಕಾಲ ಚಿಕಿತ್ಸೆ ನಂತರ ಉತ್ತಮವಾದಾಗ ಅವರನ್ನು ಏರ್ ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಮುಖಾಂತರ ಪುಣೆಗೆ ತಂದು ಪುಣೆಯಿಂದ ಅವರು ಸ್ವಂತ ಹಿರೋಳಿ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ತರಲಾಗುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಅವರು ಊರಲ್ಲಿದ್ದಾಗ ಒಂದು 3-4 ಡೇಸ್ ಆದಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಚೆಸ್ಟ್ ಪೇನ್ ಬಂದಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತೆ ಫರ್ದರ್ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ನಮ್ಮ ASM ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಬಂದಿರ್ತಾರೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಡಿಟೇಲ್ ಆಗಿ ಅವ್ರದ್ದು ಹಾರ್ಟಿನ್ ಸ್ಕ್ಯಾನು ಮತ್ತು CT ಸ್ಕ್ಯಾನ್ ರಿಪೀಟ್ ಮಾಡಿ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಸರ್ಜನ್ ಒಪಿನಿಯನು, ಕಾರ್ಡಿಯಾಲಜಿಸ್ಟ್ ಒಪಿನಿಯನು ಮತ್ತು ಪಲ್ಮನಾಲಜಿಸ್ಟ್ ಒಪಿನಿಯನ್ ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಈಗೆಲ್ಲ ಕಂಡೀಷನ್ಸ್ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಂದಮೇಲೆ ಅವರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಡ್ರೆಸ್ಸಿಂಗ್ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಗುಣಮುಖರಾದಮೇಲೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಆಸ್ಪತ್ರೆಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಇಂಥ ವೀರ ಯೋಧರಿಗೆ ಅವರಿಗೆ ನಮಗೊಂದು ಚಿಕಿತ್ಸೆ ನಮ್ಮ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ASM ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೊಡೋಕ್ಕೆ ನಮಗೊಂದು ಇದು ನಮ್ಮ ಸುದೈವ, ಇದೊಂದು ಗುಡ್ ಅಪಾರ್ಚುನಿಟಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಸಲುವಾಗಿ ಅವ್ರು ಇಷ್ಟೊಂದು ಫೈಟ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ನಮ್ಮದೊಂದು ಸಣ್ಣ ಚಿಕ್ಕ ಅಳಿಲು ಸೇವೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ ನಾನು ಅವರಿಗೆ. ಏನು ನಾವು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಸೊ ನಾವು ಅವರಿಗೆ ಫ್ರೀಯಾಗಿ 2 ಡೇಸ್ ಇಲ್ಲೇ ಇಟ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಸ್ಪೆಷಲಿಸ್ಟ್ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರ ಕಂಡೀಷನ್ ಬೆಟ್ರ್ ಇದೆ, ಅವರಿಗೆ ಓನ್ಲಿ ಡ್ರೆಸ್ಸಿಂಗ್ ನೀಡಿದೆ ಅಂದಮೇಲೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಆಸ್ಪತ್ರೆಯಿಂದ ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ದೇವ್ರ ಹತ್ರ ಪ್ರಾರ್ಥಿಸ್ಕೋತೀನಿ ಅವ್ರದ್ದು ಆರೋಗ್ಯ ಇದೇ ಥರ ಚೆನ್ನಾಗಿದ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರ ಮುಂದೆ ಇನ್ನೂ ಈ ಥರ ಸೇವೆಯನ್ನು, ದೇಶ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಲಿ. ನಮಗೂ ದೇವರು ಈ ಥರ ಅವ್ರಿಗೆ ಅಳಿಲು ಸೇವೆ ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಇಂಡಿಯನ್ ಜವಾನ್ಸ್ಗೆ ನಮ್ಮ ಕೈಲಾದಷ್ಟು ಅಳಿಲು ಸೇವೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅಪಾರ್ಚುನಿಟಿ ಸಿಕ್ಕಿದ್ದಕ್ಕೆ ನಮ್ಮದು ಸುದೈವ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಖುಷಿ ಪಡ್ತೇನೆ ನಾನು.